आता काल परवा अनेक माध्यमांमध्ये मला पाहायला मिळालं की जी काही एक अर्बन नक्षलची केस चालली आणि रोना विल्सन नावाचे एक त्या ठिकाणी जेलमध्ये आहे, तर अनेक वृत्तपत्रांनी किंवा माध्यमांनी दाखवलं की अमेरिकेच्या संस्थेने अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये त्या ठिकाणी पुरावे ठेवण्यात आले होते अशा प्रकारे सांगण्यात आलं. जणू काही आपल्या इन्व्हेस्टिगेशन सिस्टीमनी त्या ठिकाणी पुरावे हे प्लॅन करून त्यांना अरेस्ट केलं. आता खरं म्हणजे या ठिकाणी जो अहवाल आला तो अहवाल जर त्यांनी वाचला असता तर अशा प्रकारच्या बातम्याच आल्या नसत्या. कारण अहवाल कोणाचा आहे? हा एका खासगी कंपनीचा अहवाल आहे. आणि त्या अहवालात ते काय म्हणतात, तर जे आरोपी आता जेलमध्ये आहेत रोना विल्सन, पहिल्याच वाक्यात त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला रोना विल्सन यांनी अपॉइंट केलंय, त्यांच्या वतीनं आम्ही अपॉइंट केलंय आणि आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यातनं हा अहवाल आम्ही सादर करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टी आपण यातनं समाजामध्ये काय निर्माण करतो, आपल्या देशाची प्रतिमा काय निर्माण करतो आणि अशा प्रकारची बातमी वॉशिंग्टन पोस्टलाच का येते, हा देखील एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि मग अनेकांना वाटतं की वॉशिंग्टन पोस्टला आली म्हणजे गॉस्पेल ट्रूथ, म्हणजे आता याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. मला आठवतं की आम्ही ज्यावेळेस 2000 साली वगैरे जेव्हा आमच्या विधानसभेमध्ये काम करायचो तेव्हा इंटरनेट नवीन होतं, त्यावेळेस काही दाखवलं आणि आम्ही इंटरनेटवरनं काढलंय म्हटलं की लोकांना वाटायचं अरे बापरे हे तर म्हणजे इंटरनेटवर काढलं म्हणजे खरंच आता याच्यात खोटं असूच शकत नाही. नंतर इंटरनेट काय हे आपल्या लक्षात आलं. तर मला असं वाटतं की म्हणून अलीकडच्या काळामध्ये जे काही अनुसंधान आहे, जी काही शोध पत्रकारिता आहे याच्याकडे देखील अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे पत्रकारांनाही आपण दोष देऊ शकत नाही, इतकं वेगानं जग पळत आहे आणि प्रत्येकाला आत्ताची बातमी तासभरात संपली आणि दुसरी बातमी दाखवायची आहे आणि डिजिटल माध्यमांनी तर अशी अवस्था करून टाकली, म्हणजे प्रिंट मीडियाचं असं होतं की आज बातमी आली तर उद्या द्यायची आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाला एक तासभरात द्यायची आहे, पण डिजिटल माध्यमाला तर त्या क्षणी द्यायची आहे. आणि त्यामुळे इतका या संदर्भातला एक कॉम्पिटेटिव्ह अशा प्रकारची अवस्था तयार झाली आहे.